नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव उदय रामचंद्र मोहिते, राहणार केळशी खुर्द पैकी मोहितेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर 98 81 82 40 42. सध्या सर्वत्र तुम्ही पाहिलं तर पेरणीची घाई बघायला मिळते. यातील महत्त्वाचा घटक म्हणजे बियाणे व त्यावरील बीज प्रक्रिया. चांगल्या बियाण्याच्या खरेदीसोबत त्यावर बीज प्रक्रिया करणेही तितकंच महत्त्वाचं आहे. बीज प्रक्रिया करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. जसे की तोंडाला मास्क वापरणे, हँडग्लोव्ज वापरणे, बीज प्रक्रिया करताना कोणतेही खाद्यपदार्थ खाऊ नये व बीज प्रक्रिया केल्यानंतर चांगल्या प्रकारे हात धुवून घ्यायचे. आता आपण भात बीज प्रक्रिया याविषयी माहिती घेऊया. भात बीज प्रक्रिया करण्याच्या पद्धती व त्यांचा क्रम पाहूया. सुरुवातीला आपल्याला 3% मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया करायची, त्यानंतर रासायनिक बीज प्रक्रिया करायची व ती शेवटी आपल्याला जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करायची. आता आपण पहिली बीज प्रक्रिया करूया, मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया. त्यासाठी आपण 300 ग्रॅम मीठ पाण्यामध्ये टाकून ते चांगल्या प्रकारे विरघळून घ्यायचं आहे. 300 ग्रॅम हे मीठ आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये चांगलं ते मीठ विरघळल्यानंतर यामध्ये आपल्याला भात बियाणं टाकायचं आहे. ते चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता तुम्ही पाहू शकताय की जे पोचट, रोगट किंवा हलकं बियाणं आहे ते वर पोहणं येतं, ते आपल्याला बाजूला काढून फेकून द्यायचं आहे. आणि तळाशी चांगल्या दर्जेदार, चांगली उगवण क्षमता असलेल्या बियाणं पाण्याची बीज मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया झाल्यानंतर त्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने त्याला भाताला धुवून घ्यायचे. जर का धुवून घेतलं नाही तर त्याला उगवण क्षमतेवर आपण मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया झाल्यानंतर त्याला 2 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. त्यानंतर त्याला सावलीमध्ये सुकवायचं आहे. त्यानंतर आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया करायची आहे. तज्ज्ञांनी शिफारस केलेली औषधे व शिफारस केलेल्या प्रमाणात आपल्याला बीज प्रक्रिया करायचं आहे. त्यामध्ये कार्बिंडेम असेल, थायरम असेल. आपण आता कार्बिंडेझिम वापरणार, याचे प्रमाण आहे 2 ते 3 ग्रॅम 1 किलो बियाण्यासाठी. त्याच्यावर बियाण्यावर टाकून घ्यायचे व चांगल्या हलक्या हाताने बियाणं ते चुळून घ्यायचे. बियाण्याला चोळताना त्याची काळजी घ्यायची की कोणत्याही प्रकारे बियाण्याच्या आवरणाला इजा होणार नाही. रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करायची आहे. त्यामध्ये 2 प्रकार येतात, एक PSB म्हणजेच परत विरघळणारी जीवाणू व ॲजोडोबॅक्टर नत्र स्थिरीकरण करणारी जीवाणू. त्याचे प्रमाण आहे 250 ग्रॅम 10 किलो बियाण्यासाठी. त्या प्रमाणात आपलं जेवढं बियाणं आहे त्या प्रमाणात आपल्याला PSB व ॲजोडोबॅक्टर घ्यायचे आहे. त्यानंतर ते चांगले बियाणाला चुळून घ्यायचे. जीवाणू खतांची बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाण्याला आपल्याला सावलीमध्ये चांगल्या प्रकारे सुकवायचं आहे. त्यानंतरच ते बियाणे गादे वाप्यावर पेरणीसाठी वापरायचे आहे. तर बीज प्रक्रिया करण्याचे तर आपण इथं पाहिले की भात बीज प्रक्रिया करण्याच्या 3 पद्धती, एक मिठाच्या पाण्याची, रासायनिक व जीवाणू खतांची. तर याचे फायदे काय, मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया केल्यामुळं जे काही पोचट बियाणं असेल, रोगट बियाणं असेल ते काढून टाकून चांगलं दर्जे, चांगली उगवण क्षमता असलेलं बियाणं आपल्याला उपलब्ध होतं. रासायनिक बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला रोगांचा व किडींचा सुरुवातीलाच बंदोबस्त करता येतो व बियाण्यावरील व आतील बुरशीचा नाश करता येतो. तसेच आपण ज्या जमिनीमध्ये बियाणं पेरणार आहे तिथल्या बुरशींचा देखील नाश करता येतो. आणि जीवाणू खतांच्या बीज प्रक्रियेमुळे आपल्याला खतांमध्ये बचत होते. परत विरघळणाऱ्या जीवाणूमुळे जमिनीतील परत पिकाला उपलब्ध होतात व ॲजोटोबॅक्टरमुळे हवेतील नत्र पिकाला उपलब्ध होतात. सहाय्यक कृषी अधिकारी परिवार तसेच महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्यामार्फत मला बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली, त्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद.